मी विधान परिषदेचा आमदार आहे आणि आढावा बैठकीमध्ये माझ्या नावाची पाटी नव्हती आणि बसायला जागा नसल्यामुळे माझ्या स्वभावाप्रमाणे आपल्याला बसलेल्या ठिकाणी कोणी उठू नये ही काळजी करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी कोणाला उठवण्याचा प्रयत्न केला नाही आणि कोणाच्या जागेवर जाऊन बसण्याचा प्रयत्न त्याचा निर्णय प्रलंबित आहे. हा देखील निर्णय प्रलंबित आहे. स्वागत आहे. त्यांची जबाबदारी आहेच आहे. आता ते सिनियर आहेत आणि पालकमंत्री आहेत. एकाच पक्षात असल्याच्या नंतर वारंवार असे प्रसंग कोणावरही ओढू नये. भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त आहे, त्या शिस्तीचं सगळ्यांनीच पालन केलं तर असे प्रसंग कोणाच्याही समोर येणार नाही. तुम्ही पत्र द्याल का पुढे कुठऱ्याच्या बेसमध्ये? काल गोच्चीमध्ये तुमचं नाव होतं तर त्याबद्दल तुम्ही विचारलं की पत्रकारातून राज केलं होतं कसं केलं होतं? मी विधान परिषदेचा आमदार आहे आणि आढावा बैठकीमध्ये माझ्या नावाची पाटी नव्हती आणि बसायला जागा नसल्यामुळं माझ्या स्वभावाप्रमाणे आपल्याला बसलेल्या ठिकाणी कोणी उठू नये ही काळजी करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी कोणाला उठवण्याचा प्रयत्न केला नाही आणि कोणाच्या जागेवर जाऊन बसण्याचा प्रयत्न. त्यावेळेस खाली गेल्याच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी बसायसाठी जागा निर्माण करून दिली. एवढंच येतात.